अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय येथे पेट्रोल डिझेल आणि इंधनाच्या वाढत्या दराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। तर पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले। मागच्या कालखंडात जर आपण अभ्यास केला 95 ते 99 काळ असेल, राज्याला कर्जाच्या डबघाई खाली नेण्याचं काम युतीच्या सरकारने वारंवार केलं। 95 आधी आबादी काँग्रेसचं सरकार होतं, कधीही राज्य कर्जबाजारी नव्हतं। 95 ते 99 काळात 49,000 कोटीचं कर्ज यांच्या काळात झालं। त्यानंतर आघाडीचं सरकार 15 वर्ष आलं, 15 वर्षाच्या काळात यांनी इतके काही उद्घाटनं आणि इतके काही कामं करून ठेवले। आम्ही तर वारंवार सांगत होतो, निवडणुका लागल्या की आपल्या गिरीश महाजनांच्या गाडीमध्ये नारळाचं पोतं, टिकाव, पावडं, पोरं, गुलाल आणि जिथे वगळ दिसला तिथे उद्घाटनं केलेली आहेत, हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। असं असताना 15 वर्षाच्या काळात ते प्रकल्प पूर्ण करण्याचं काम या आघाडी सरकारने केलेलं आहे। त्यावेळेसही कर्ज वाढलं, आघाडी सरकारच्या काळात आम्ही नाकारत नाही, पण मागचं आणि हे युती सरकारचं आणि आघाडी सरकारचं कर्ज मिळून 123 हजार कोटी कर्ज त्यावेळेस झालं। नंतरच्या या 5 वर्षाच्या काळात 15 ते 2019 काळात आज ते कर्ज 1,93,000 कोटीच्या घरात राज्यावर झालेलं आहे। यांनी हा खुलं हे आकडे मोडण्यामध्ये आकडे सांगण्यामध्ये फार पटाईत आहेत, पण यांच्या काळात जेव्हा जेव्हा राज्यात असेल, केंद्रात असेल, जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आले त्या त्यावेळेस विकासाचा रेट हा निश्चितपणे खाली आलेला आहे। देशात दारिद्र्याचं प्रमाण वाढतं आहे, बेरोजगारीचं प्रमाण वाढतं आहे आणि भाजपची नौटंकी कायम आहे। विरोधी पार्टीत जेव्हा बसतात तेव्हा मोर्चे, आंदोलनं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये 25 पैसे जर डिझेल पेट्रोल मागे वाढले तर हे आंदोलनं करायचे। त्यावेळेस कच्च्या तेलाचे भाव मनमोहन सिंग सरकार पंतप्रधान असताना, पवारसाहेब कृषीमंत्री असताना, त्यावेळेस कच्च्या तेलाचे भाव 160 रुपये बॅरल होते। खरं आहे का कुठंही आहे? आज 100च्या आत कच्चे तेलाचे भाव असताना सातत्याने भाव वाढत आहेत आणि वर आणखीन मीडियासमोर येऊन सांगतात की या राज्यात 5 रुपयांनी महाग आहे। इतर राज्यांमध्ये जिथे जिथे भाजपप्रणित सरकारं आहेत तिथे यांच्या सवलती आहेत। महाराष्ट्राची GST माध्यमातून अडवणूक चालू आहे। GST 42,000 कोटी केंद्राकडे आपले अधिकृत अधिकाराचे राज्याचे घेणे असताना सुद्धा हे आपले हक्काचे पैसे देऊ शकत नाही, या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो। शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत बोललं तर आजपर्यंत जगामध्ये 70-72 दिवस हे आंदोलन चाललं आणि पुढेही चालू राहणार आहे। 11 फेऱ्या चर्चेसाठी बोलवतात, एकही तोडगा काढू शकत नाही, एकही विषय मागे घेऊ शकत नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय डावलण्यात येतात, याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो। आणि जे पंजाब, हरियाणा या लोकांनी जो शेतकऱ्यांसाठी आंदोलन चालवलेलं आहे ते लोकशाही पद्धतीने असताना यांना देशद्रोही, कोणी आतंकवादी असं संबोधतात त्या म्हणणाऱ्यांचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। भारत पाकिस्तान बॉर्डरवर रोडवर खिळे ठोकू शकत नाही किंवा तारांचे कंपाऊंड करू शकत नाही, इतका खडेकोट बंदोबस्त त्या गाझियापूरच्या हद्दीवर हे पोलिसांच्या माध्यमातून करतायत, याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे।
शेतकरी या देशाचा दाता म्हणून नेहमी राहिलेला आहे आणि आपला कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देश असताना शेतकऱ्यांच्या मागण्यांना नेहमी किंमत दिली पाहिजे, त्यांचा मागण्यांचा विचार केला पाहिजे आणि त्या विचाराला न्याय राज्यकर्त्यांनी दिला पाहिजे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस कृषीमंत्री होते त्यावेळेस 72,000 कोटीची कर्जमाफी झाली. राज्यात आघाडी सरकार आलं, 6 वर्ष होत आलं, जवळजवळ 38,000 कोटीची कर्जमाफी, कोणत्याही शेतकऱ्याला त्रास न होता, कोरोना असतानाही कोणताही कागद द्या, कोणतेही डॉक्युमेंट आणा, तुमचे आधार कार्ड आणा, तुम्ही नवरा बायको या, फॅमिली या, असं कुठलंही येणसताना शासकीय यंत्रणे माध्यमातून आकडे मागवले आणि 1.5 लाख रुपये कर्जमाफी सरसकट केली. याला म्हणतात नेतृत्व. मग उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आमचे अजितदादा पवार साहेब असतील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, यांच्या नेतृत्वाखाली तिघ पक्षांचं सरकार गठीत झाल्यानंतर पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे लोकहिताचे जनहिताचे निर्णय हे सरकार निश्चित रूपाने घेत आहे. करोनाच्या वेळेस महाराष्ट्रावर टीका करण्यात आली, आज करोना महाराष्ट्रामध्ये जवळपास संपुष्टात आला, रिकव्हरीचा रेटसुद्धा चांगला आला, जनतेनेही चांगला प्रतिसाद डेप्युटी सी एम साहेबांनी यांनी जेव्हा जेव्हा आव्हानं केली त्या त्यावेळेस पथ्य पाळले. लॉकडाऊन झालं, त्रास झाला, पण याही गोष्टी लोकांनी सहन केल्या आणि त्याच्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये करोनाचं प्रमाण अतिशय नगण्य आहे, रिकव्हरी रेट चांगला आहे. एवढं सगळं करत असताना भाजप हा एक नौटंकी पक्ष झालेला आहे. मी पुन्हा येईल हे स्वप्न ते नेहमी पाहत असतात. मुंगीलालचे आधुरी स्वप्न पाहण्याची सवय त्यांना आहे, सत्तेशिवाय त्यांना करमत नाही. सत्ता ही त्यांच्या डोक्यात शिरलेली होती. आपल्या तालुक्यात आपण आजचा चांगला अभ्यास केलेला आहे, विकास कामांपेक्षा खोट्या नाट्या केसेस दाखल करणे, खोट्या नाट्या तक्रारी करणे, याला उचला त्याला ठेवा. या शहरात 2 नंबरचे धंदे, गिरीश भोंगचेचे चमचे, त्यांचे 2 नंबरचे धंदे त्या काळातही सुरू होते, आताही सुरू आहेत, ते लवकरच बंद होतील. वर आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, अनेक गोष्टींवर बोलण्यासारखं भाजपाच्या काळातलं आहे. आज सिंचनाचा प्रश्न हे भाऊ 5 वर्षात सोडवू शकले नाही. तालुक्यातल्या जवळजवळ 200 शेतकऱ्यांचे प्रकल्प म्हणजे शेती ही धरणाखाली जाऊन 22-23 वर्ष झाले, पण त्याचे मोबदले आपल्या स्वतःच्या काळात हे देऊ शकले नाही. हे या शेतकऱ्यांचं फार मोठं दुर्दैव आणि या तालुक्याचं दुर्दैव की खात्याचे मंत्री आपल्या तालुक्याला लाभलेले असताना त्यांच्याकडे पाठ कशी फिरवली. ठराविक आपल्या बोटावर मोजणारे उजरेगिरी करणारे यांचेच फक्त त्यांनी पेमेंट काढले. स्वतःचे सुद्धा 10 कोटी 34 लाख रुपये शहापूर धरणातून यांनी काढले, परंतु एखाद्या गरीब आज ते 10 कोटी 34 लाख इतर शेतकऱ्यांना वाटले असते तर कमीत कमी 50 शेतकऱ्यांचं भरं झालं असतं. पण यांनी स्वतःच्या शहापूरच्या धरणाचा मोबदला 10 कोटी 34 लाख रुपये मंत्रीपदावरून जाता जाता काढलेला आहे. इरिगेशन खात्यामध्ये तापी महामंडळामध्ये जाऊन पहा आकडेवारी आणि तारीख कोठं निघालं तुम्ही म्हणाल ती मी शिक्षा घेईल. असे अनेक उद्योग यांनी स्वतः सरकारमध्ये असताना स्वतःचा काय फायदा करता येईल, स्वतः किती प्रॉपर्ट्या घेता येतील. BHR प्रकरण आपल्या डोळ्यासमोर आहे, अनेक प्रकरणांवर बोलण्यासारखं आहे. थोड्याच दिवसात सत्य बाहेर येणार आहे आणि थोड्याच दिवसात तुम्हालाही दिसून जाईल की काय धमाका घडतोय. हा धमाका तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. गिरीश भाऊंची कर्तबगारी स्वतःसाठी कशी केलेली आहे हे लवकरात लवकर उघड होण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ते सुद्धा उघड होईल. जामनेर शहरातले रस्ते घ्या, काय दुर्दशा आहे, किती वेळा रस्ते गेले, भुयारी गटारींचे काय हाल आहे, गिरीश भाऊंनी एखादी धरणाची उंची त्यांच्या काळात वाढवली का, एखादी पाठचारी नवीन काढली का, हे आमचे प्रश्न त्यांना आहेत. आणि त्यांनी काय जनतेसमोर जावं आणि शेतकऱ्यांचा कळवळा दाखवावा. आपण आपल्या काळात काय बोंब पाडली हे त्यांनी छातीवर हात ठेवून चौकामध्ये सांगावं, नाही तर आमच्या सरकारने वेळोवेळी जे जे रनलेले गांधलेले घटक रस्त्यावर उतरले असतील
त्यांचा निश्चितपणे निर्णय आणि त्यांचं काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. मका खरेदी केंद्र, कापूस खरेदी केंद्र, ठराविक लोकांची CCI ही केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारची योजना असताना CCI फक्त जामनेर आणि शेंदुर्णीत जे आपले कोणी खास कार्यकर्ते ज्यांच्या जीने आणि पहूर एक हे तीनच सेंटर होते ना. तिथे काय अंदाधुंदी चालली, कोर्टाने निर्णय दिल्यानंतरसुद्धा CCI 2 किलो कट्टी, 5 किलो कट्टी, 7 किलो कट्टी शेतकऱ्यांचे चेहरे पाहून लावण्यात आली. शेतकऱ्यांनी अर्ज केले, चौकशा सुरू झाल्या, अजूनही काही ठिकाणी कट्टी चालू आहे. यावर्षी आम्ही सरकारच्या मागे लागलो की जामनेर तालुक्यामध्ये खरीपाचं पीक चांगलं आहे, 2 वर्ष झाले पाऊस चांगला पडतो आहे. हे दळभद्री सरकार उतरल्यापासून तर निश्चितपणे पाऊस चांगला येतो आहे आणि रब्बी चांगली येते. मागच्या वेळेसही आम्ही विनंती केली, प्रत्येक तालुक्याला 1 ज्वारी आणि मका खरेदी केंद्र मिळालं, जामनेर शहरात मिळालं, म्हणजे तालुक्याला 1 मिळालं, प्रत्येक तालुक्याला 1 मिळालं. आम्ही वर आमच्या नेत्यांशी मांडलो की आमच्या तालुक्यामध्ये खरीप आणि रब्बी हे 2 पिकं सोडले तर बागायत क्षेत्र फार कमी आहे. बोटावर मोंदे इतकं आहे. वासोई पाता वाघूर धरणामध्ये आपल्या तालुक्यातले गावं उजाड झाले. खातगाव असेल, शिंगायत असेल, डोरी असेल, जमिनी आपल्या तालुक्यातल्या गेल्या, घरं आपल्या तालुक्यातले गेले, परंतु आपल्या तालुक्याला वाघूरचा काय फायदा आहे? जामनेर शहराला फक्त प्यायचं पाणी मिळतं, निरी आणि मिराच्या पळस खेळायला मिळतं. आपल्या तालुक्यातलं इतकं मोठं नुकसान होऊन आपल्या तालुक्यामध्ये हे लिफ्टनी पाणी आणू शकले नाही, तालुक्याची तहान भागवू शकले नाही पूर्ण. यांनी काय गप्पा माराव्यात? यांना काय अधिकार आहे सरकारच्या विरोधात बोलण्याचा? स्वतः आपण काय केलं हे पाठ फिरवून त्यांनी मागे जाऊन जरा पाहावं की आपण याच्यातलं 5%, 1%, 2% तरी काम केलेलं आहे का? हा माझा दावा आहे. आणि अशा परिस्थितीत कॉन्ट्रॅक्ट निघाले, जलसंपदा खातं भाऊंकडे होतं. कॉन्ट्रॅक्ट आपल्या मर्जीतल्या लोकांना देऊन त्या कामांची काय बोंब पडली? वास्तविक आता जलसंधारणसारख्या निधीचा दुरुपयोग कसा झाला? एक कॅग कमिटीने सुद्धा अहवालात नोंद करून सरकारला चौकशीचे आदेश देण्याचे निर्गमित केले. हे सगळं अभ्यास आपण जागृत पत्रकार आहात, वेळोवेळी आपण अन्यायालवाच्या फोडणारे आहात आणि लोकशाहीचा फार मोठा आधार तुमचा चौथा खांबा महत्त्वाचा मानला जातो. मग मीडिया असेल, पत्रकार असतील, या सगळ्यांनी जागृत राहून तालुक्याच्या सुखदुःखांना वेळोवेळी वाचा फोडण्याचं काम त्याही वेळेस केलं. दबाव होता आम्ही समजू शकत होतो, काही गोष्टी छापल्या जात होत्या, काही गोष्टी येत नव्हत्या. परंतु आता विनंती आहे की जे येते खरं छापा. आम्ही नेहमी तुमच्या बरोबर आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.